राधानु कलेक्शन्स तर्फे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। यावेळेचा गणपती उत्सव साजरा करूया राधानु कलेक्शन्स सोबत। बोला गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या। नमस्कार मित्रांनो, मी भरत पाठक आज गणेशोत्सवाबद्दल थोडं बोलायला आलो। तर गणेशोत्सवाबद्दल बोलताना मी प्रथमतः त्याचा इतिहास सांगू इच्छितो। गणेशोत्सव पुराण काळापासूनच सुरू आहे, तो मोठ्या प्रमाणात साजरा केला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी। त्यांनी एक दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला आणि त्यांच्यापासून पुढे प्रत्येक घरात एक दिवसाचा गणेशोत्सव साजरा होत राहिला। पण जेव्हा इंग्रज भारतात आले, त्यांनी आपल्या सर्वांना जातीजातीत विभाजन केलं, तेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव 11 दिवस साजरा करण्याचं सर्वांना आवाहन केलं। त्यानंतर लोक 11 दिवस गणपती बसवू लागले। पण त्या काळी अशी पद्धत होती, गणपती बसल्यानंतर लोकांमध्ये ऐतिहासिक भावना आपल्या निर्माण करणं किंवा इतिहास शिकवणं, परत मुष्टियुद्ध शिकवणं, तलवारबाजी शिकवणं, तिरंदाजी शिकवणं, इत्यादी खेळ खेळणं हे प्रत्येक गणेश मंडळात होत होता। आणि महत्त्वाचा भाग म्हणजे एका गावात एकच गणपती बसत होता, परंतु आत्ता प्रत्येक गल्लीत 4-4 गणपती आहेत। हे ऐकून प्रत्येकाला स्वतःच्या गल्लीची आठवण झाली असेल। तर ही परिस्थिती आपण का निर्माण करतोय? कारण आपल्यात एकीच नाही आहे। गणपती उत्सवाचा उद्देशच हा होता की प्रत्येक माणसाने एकत्र यावं, एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा। पण ही एकी आपण कुठेतरी हरवून बसलोय असं मला वाटतं। आपण गणेश उत्सव साजरा करतो पण तो उत्सवासारखा नाही करत। वैयक्तिक आयुष्यात आपण जे काही कामं घरी करतो त्याच कामासारखा गणेशोत्सव साजरा करतो असं मला वाटतं। की आपण गणेश उत्सव तरी किमान एक उत्सव, वर्षातला एक मोठा उत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा। या काळात म्हणजे या गणेशोत्सवाच्या 11 दिवसाच्या काळात वेगवेगळे खेळ खेळावे, लहान मुलांना वेगवेगळे शिक्षण द्यावे। त्यात तुम्ही तलवारबाजी शिकवू शकता, जर काही अडचणींमुळे तुम्ही ते नाही करू शकत तर तुम्ही आपला इतिहास त्यांना सांगू शकता, नाटक बसवू शकता, परत पोवाडे म्हणू शकता, गीते म्हणू शकता, त्याचं स्पर्धा ठेवू शकता, वेगवेगळे खेळ खेळू शकता। तर माझी सर्वांना अशी एक विनंती आहे की त्यांनी गणेशोत्सव साजरा करताना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे विषय कसे आपल्या लोकांसमोर किंवा आपल्या प्रियजनांसमोर येतील याची दक्षता घेत गणेश उत्सव साजरा करा। आणि तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। धन्यवाद। विविध विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा राधानु कलेक्शन आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।